या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सोलापूर शहर भागातील प्लॉट नंबर 58 शांतीनगर विजापूर रोड सोलापूर येथे बेकायदेशीर कुंटनखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक 30/1/2023 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदारांनी सदर ठिकाणी बोगस गिराईक पाठवून बातमीची खात्री करून छापा टाकून कारवाई केली आहे। या गुन्ह्यातील आरोपी नामे कांचन प्रवीण पवार वय वर्ष 38 राहणार कमलानगर वालाबाई जाधव यांच्या घरात भाड्याने रामू जाधव यांच्या घराजवळ सोलापूर इथे तर महादेवी शरण गौंडा पाटील वय वर्ष 52 राहणार सर्वदेनगर शिंदे शाळेच्या पाठीमागे जुनाविडी घरकुल कमल उर्फ नंदा एकनाथ गणेशकर राहणार प्लॉट नंबर 58 शांतीनगर यांनी एका महिलेस घरात अडकवून ठेवून ती शारीरिक पिळवणूक करून तिला पैशाचं आमिष दाखवून वेशा व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्याकडून तो व्यवसाय करून घेऊन तिच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असताना मिळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजापूर नाका पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करून एक पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। आरोपीस न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीची 3/2/2022 पर्यंत कस्टडी रिमांड केली असून गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।